मैनेजर आम्हाला चेकआउट करायचंय, प्लीज बिलिंग करा. पण मॅडम तुम्ही आता परत कशा जाणार? अरे कसं जाणार म्हणजे, जसं आलो तसं जाणार गाडीने. तसं नाही, हायवे बंद आहे ना. हो दरड कोसळली आहे तिथे. पुढचा सगळा रस्ताच बंद झालाय, तुम्ही आज नाही जाऊ शकत. ओ गॉड. हो पण काही करून आज आम्हाला जायलाच हवं. मॅडम तुम्ही इथून चेकआउट केलं तरी रस्त्यात अडकणारच आहात. मॅनेजर पण दुसरा कुठला रस्ता नाहीये का? हा म्हणजे आतून कुठला तरी रस्ता किंवा गावातून वेळ लागला तरीही चालेल. हा नाही मॅडम, दुसरा कोणताच रस्ता नाहीये. इडी जाम भडकणार आहेत यार आता. आधीच आदितीने त्यांना खूप त्रास दिला असणार आहे. हो ना, समीरचा जीव तर नुसता वर खाली होत असेल. मीरचं टेन्शन यायला लागलं यार, मीर कसा रिॲक्ट करेल? म्हणजे दिवसभर त्यांनी विक्रम बरोबर मजा केली असेल पण झोपताना त्याला मुक्ताहीच लागते. टी व्हीवर वगैरे दाखवत आहेत का, म्हणजे बातम्यांमध्ये वगैरे? नाही मॅडम, सगळंच बंद आहे. हो धन्नो, मला तुझा फोन दे ना पटकन. कॉन्टॅक्ट नाही झाला ना तर पीडींना टेन्शन येतो यार. थँक्यू. रेंजच नाहीये. माझा फोन उर्मी तुझा दे ना प्लीज. नो रेंज. हा तशी माझ्याही फोनला रेंज नाहीये. तुला कोणी विचारलेलंही नाही, गप्प बस. मॅडम रिसॉर्ट इतकं आत आहे ना की इथे कोणालाच रेंज नाहीये. आम्ही स्टाफ पण सगळे लँडलाईनच वापरतो. हा मग लँडलाईन वरन करते ना. पण दरड कोसळल्यामुळे तोही बंद झाला. गाईज आता आपण पुरते अडकलो इथे. काय कधी? नाही पण न्यूज कन्फर्म आहे का? हॅलो हॅलो, काय झालं? विक्रम लँडस्लाईड. अरे म्हणजे या सगळ्या जणी ज्या रोडने गेल्या आहेत ना तिथे दरड कोसळली. काय नॉट रिचेबल. मी सकाळपासून फोन ट्राय करतोय, कोणालाच फोन लागत नाही. बरं हे किती वाजता झालं? म्हणजे काय टीव्हीवर दाखवलं, न्यूजवर दाखवलंय? नाही ना, टीव्ही पण बंद आहे. पाऊस इतका आहे की नो सिग्नल येत आहे. तुला कसं कळलं? मग बेसिकली माझी एक डिलिव्हरी येणार होती, ती अडकली हे सांगायला त्या कंपनीचा फोन आला. सगळे लोक अडकले त्या लँडस्लाईड मुळे. सगळे कुठे अडकले असतील? नाही म्हणजे रस्त्यात किंवा ट्रॅफिक मध्ये अडकले असतील तर ठीक आहे, पण लँडस्लाईड मध्ये? नाही नाही विक्रम, अरे बघ ना यार, सगळ्या बायका बायका आहेत, काय करणार त्या. आपण एक काम करूया, आपण आपण निघूया, त्यांना शोधूया. चल आपण पीडी 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 ऐक ऐक, रिलॅक्स, पॅनिक होऊ नकोस. आपण क्रॉस चेक करूयात का एकदा? विक्रम अरे कन्फर्म आहे, त्या कंपनीकडून मला ऑफिशियल कॉल आला होता की दरड कोसळले, काही लोक अडकले. बर मग किती वाजता झालं? हेच साडेसहाच्या सुमारास. साडेसहाला झालंय ना? अरे मग त्या साडेसातला निघणार होत्या. म्हणजे त्यांना कळलंच असेल ना लँडस्लाईड झाल्याचं. हे बघ त्या योग्य तो निर्णय घेतील. हा नाही अडकणार त्या, डोंट वरी, डोंट पॅनिक, डोंट पॅनिक. कम ऑन विक्रम, तू तुला काळजी कशी वाटत नाही? अरे तुझ्या तर दोन दोन. अरे म्हणजे पुरवा आहे, मुक्ता आहे, अजून दोघी जणी आहेत, रुजुता आहे यार. पीडी तू त्यांना ओळखत नाही सर, मला विचार. 11 वर्ष ओळखतोय त्यांना. त्या पाची एकत्र असल्या ना की मला इतरांची जास्ती काळजी असते. डोंट वरी. रुजू
फोन ठेव, फोन ठेव ना, उठ आणि बस तिकडे. चिल ना यार रुजू, आता आपल्याला रात्र इकडे काढायची हे कन्फर्म आहे. आपल्याकडे काही ऑप्शन आहे का? नाही. टेन्शन घेऊन काही फरक पडणार आहे नाही, सो लीव इट ना. करेक्ट आहे. धन्तडन. सो गर्ल्स, आपण फुल टू एन्जॉय करायचंय. आधी करायचं ना तसच. एवढं सगळं तू एकटीने कशाला आणलंस? अगं तो पाठवत होता रूम सर्व्हिस बरोबर, पण पेशन्स कोणामध्ये? चला लवकर फडशा पाडूया. खूप भूक लागली. ऐक ना पूर्वा, सॉरी माझं टँट्रम्स आहे, पण मला खरंच खूप मनापासून केक आणि समोसा खावासा वाटतोय. मम्मी, आम्ही तेही तुमचे लाड पुरवणार. तुला कसं कळलं? सिक्स सेन्स. चक्क, मला वाटलं आता म्हणते बघ मी तुला किती ओळखते, तुला आता काय खाव असं वाटतंय हेही मला कळलं. म्हणजे ऑलमोस्ट मला तेच म्हणायचं होतं, पण चुकून म्हटलं यार सिक्स सेन्स, त्यात काय एवढं. पिढी न कळवायची काहीतरी सोय व्हायला हवी होती यार. दमदार आणि मनोरंजनात्मक मालिकांचा घर बसले आनंद घ्या आणि त्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.